धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगाम संपत आला तरी सरकारने आधारभूत हरभरा खरेदी केंद्र सुरू केलेली नाही. शासनाने हरभऱ्यासाठी 5,300 रुपये हमी भाव घोषित केला आहे, मात्र आधारभूत खरेदी केंद्र बंद असल्याने आडत व्यापारी 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल दराने शेतकऱ्यांकडील हरभरा खरेदी करतोय. राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक 8,270 क्विंटल झाली आहे. अकोला बाजारात सर्वाधिक 3,258 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे, तर लासलगाव बाजारात 5,400 रुपये प्रति क्विंटलचा दर सोयाबीनला मिळाला आहे.